नमस्कार मधुप्रिंस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी माधवी। सध्या नुकताच उन्हाळा सुरू झाला आहे आणि संध्याकाळी आपली पावलं खाऊगल्लीकडे वळत आहेत आणि या खाऊगल्लीतले सगळे जे पदार्थ आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या चटण्या ज्या आहेत त्या आपण बघतोय। पहिली चटणी तर तुम्हाला मी शिकवलीच आहे की चटपटीत चिंच खजुराची चटणी कशी करायची आहे, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तुम्ही पाहिलाच असेल। आणि आता त्याच्यासोबतच या चटपटीतपणाबरोबर या पदार्थांना तिखटपणाची पण जोड असली तर आपल्याला आणखी छान वाटतं। असंच तिखटपणा देणारी जी चटणी असते त्याच्यासोबतची ती म्हणजे हिरवी चटणी, की ज्याला आपण पुदिन्याची चटणी असंही म्हणतो। तर ही पुदिन्याची चटणी कशी करायची ती आज दाखवणार आहे। पण त्याबद्दल तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे सगळे पदार्थ तुम्ही करून बघा आणि तुमचे अनुभव मला माझ्यासोबत शेअर करा। चला तर मग आता या पुदिन्याच्या चटणीला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। पुदिन्याच्या चटणीसाठी मी अगदी फ्रेश इथं पुदिन्याची पानं घेतलीत बघा। ही माझ्या किचन गार्डनमधलेच पुदिन्याची पानं आहेत, किती फ्रेश आहेत बघा। तुम्हाला मी नेहमी म्हणते की माझे किचन गार्डन मी तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्की मी त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे। तर इथं आपण एक कप पुदिन्याची पानं घेणार आहोत आणि तेवढीच आपण कोथिंबीर घेणार आहे। जेवढी पुदिन्याची पानं आहेत तेवढीच कोथिंबीर घ्यायची। अगदी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे बघा मी, फुलालेली कोथिंबीर आहे, याला खूप छान वास असतो। तर दोन्ही समप्रमाणात आपण घ्यायचं आहे। तुम्हाला किती करायचे ते अंदाजानं तुम्ही घ्या। त्याच्यानंतर इथं मी दोन मोठ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, मिरचीचे दोन दोन भाग करून घेतलेत मोठ्या। तिखट चटणी आहे त्यामुळे आपल्याला मिरच्या मोठ्या दोन घेतल्यात मी। आणि त्याच्यासाठी इथं फुटाण्याची जी डाळ असते ज्याला आपण डाळं म्हणतो, आपण चिवड्यासाठी वापरतो, ती डाळं मी इथं 2 टेबलस्पून घेतलेली आहेत। तर इथं ही डाळं का घ्यायची आहे, तर या हिरव्या चटणीला आपण नुसती जर वाटून घेतली चटणी तर पाणी घालणार होतो आपण त्याच्यामध्ये, तर दोन्हीमध्ये पाणी आणि ते थोडंसं सेपरेट होतं, तर सेपरेट होऊन त्याची कन्सिस्टन्सी चांगली राहावी म्हणून इथं आपण ही फुटाण्याची डाळ वापरायची आहे। आणि इथं चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे की या कोथिंबीरीमध्ये सुद्धा भरपूर आयरन आणि भरपूर विटॅमिन्स मिनरल्स पण आहेत आणि हा पुदिना जो आहे तो पाचक पण आहे, आपली पचनशक्ती सुधारतो आणि मुखशुद्धीसाठी पण आपण हा पुदिना वापरतो। तर ही चटणी आपल्याला त्याही दृष्टीनं ह्या चटपटीत पदार्थांमध्ये खूप महत्त्वाची आहे। चला तर आता आपण ही चटणी करायला सुरू करूया। तर ही करत असताना ही पुदिन्याची सगळी पानं मी आता सेपरेट करून घेणार आहे। बघा किती फ्रेश पुदिना आहे आणि याची पानं अशी मी सगळी सेपरेट करून धुवून घेणार आहे। आणि कोथिंबीर पण धुवून घ्यायची आहे, मिरची मी ऑलरेडी धुवून घेतलेली आहे आणि आपण नंतर मग ती मिक्सीमध्ये वाटून घेणार आहोत। तर पहिल्यांदा ही पानं मी धुवून घेते। इथं मी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते। कोथिंबीर घेतली आहे दोन, त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत हिरवी मिरची, मी बारीक चिरून घेतली आहे, परत डाळ आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे अगोदर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरती आणि मग त्याच्यामध्ये आपण लागेल तसं पाणी घालणार आहोत। तर मी मिक्सरवर आता ही चटणी वाटून घेते। बघा चटणी मी वाटून घेतली आहे पण अजून त्याच्यातला डाळ वगैरे बारीक झालेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं आणि पुन्हा वाटून घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, खूप पातळ नाही करायची आपल्याला ही चटणी। बघा ग्रीन चटणी आपली तयार आहे, काय मस्त कलर आला आहे बघा पुदिना आणि कोथिंबीरीमुळं, आणि मिरचीचा पण झणझणीत तिखटपणा त्याच्यामध्ये उतरला आहे। मी आता काढून घेते,
एका बाउल मध्ये काढून घेते मी, बघा काय मस्त कलर आहे. खूप पातळ नाही करायची ही चटणी. तुम्ही कशामध्ये घालणार आहे त्याच्यावरती ठरवा की त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी आहे. बघा तयार आहे आपली पुदिना चटणी. तयार आहे बघा आपली साधी सोपी आणि झटपट होणारी पुदिन्याची चटणी. रंग पण हिरवागार आहे, झणझणीत आहे अगदी चटणी. तर ही चटणी तुम्हाला सँडविचमध्ये तुम्ही वापरू शकता, टोस्ट करताना वापरू शकता, तसं चाट केला, दहीवडा केला किंवा रगडा पॅटीसवरती पण तुम्हाला ही झणझणीत चटणी खूप टेस्ट देऊन जाते. आणि तुम्ही नक्की करून बघायची आहे आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायचे. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज हव्या आहेत त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवा, म्हणजे मी त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चला तर मग आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत गुड फूड, गुड हेल्थ. बाय बाय.